नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे रणझुंजार क्रीडा मंडळाच्या मंदिरामध्ये आणि मला व्हिडिओच्या थंबनेल आणि टायटलवरून कळालंच असेल की हा ब्लॉग आहे तो दहीहंडीचा आहे। आणि आता रिसेंटली ह्या खूप पावसामुळे म्हणजे हे पावसाचे जे दिवस आले की कळतं आपला एक मराठी सण असतात, आपले दोन मराठी सण, एक गणेशोत्सव आणि दुसरा दहीहंडी। आणि तुम्हाला माहितीच असेल या सणाचं म्हणजे जोगेश्वरीमध्ये दहीहंडीचा हा सण किती मोठा आहे, किती काय आहे। तर आता आपण आहे या रणझुंजार या क्रीडा मंडळाच्या मंदिरामध्ये। तर आता आपण एका ब्लॉगला स्टार्ट करणार, ॲक्च्युली त्या लोकांनी सराव म्हणजे सरावासाठी प्रारंभ केला आहे, तर त्यासाठी ॲक्च्युली माझा एक फ्रेंड आहे, तर त्याने म्हटलं की या व्हिडिओला म्हणजे तू आम्हाला एक ब्लॉग करशील का। तर ॲक्च्युली मी तुम्हाला माहितीच असेल की आपला म्हणजे जे आपले व्हिडिओज असतात ते फिटनेस रिलेटेड असतात मोस्टली, तर त्याने एवढं म्हणजे या मंडळाने आपल्याला एवढं आमंत्रित केलं आहे, तर त्यासाठी मी खूप आभारी आहे। तर आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपण थोडं जाणून घ्यावं की ह्या मंडळाचं एक्झॅक्टली हिस्ट्री काय आहे, म्हणजे कधीपासून स्टार्ट केलं, त्यांची ही जर्नी कशी होती आणि ते अजूनपर्यंत चालू ठेवली आहे। आणि स्पेशली म्हणजे ह्या मंडळाचं पुरुष गोविंदा पथकासोबत महिला गोविंदा पथकसुद्धा आहे, तर ती एक स्पेशालिटी आहे। म्हणजे हे दोन्ही मंडळ असं म्हणजे नुसतं पुरुष गोविंदा पथक आहे, तसं महिलाही त्या म्हणजे ह्या अशा धाडसीच्या या खेळामध्ये पुढे आहेत। तर त्याबद्दलच आता थोडं आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहे की त्यांनी कसं स्टार्ट केलं, काय त्यांचं हिस्ट्री होती, काय त्यांची जर्नी होती। तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल। आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा व्हिडिओज आवडत आहेत की नाही, तर मी अजून व्हिडिओ असा सेम बनवत राहीन। तर मित्रांनो, आपल्यासोबत ह्या मंडळाचे सभासद आहेत आणि ॲक्च्युली त्यांनी जेव्हा म्हणजे हे सराव म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस चालू केलेली, दहीहंडी हा चालू केलेलं आहे या मंडळाने, तर तेव्हापासून ते ह्या मंडळाचा भाग आहेत। तर तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी रमाकांत कदम आणि या जोगेश्वरी रणझुंजार मंडळाचा एक कार्यकर्ता। आम्ही इथे जेव्हा पुरुष महिला पथक 2004 साली आम्ही स्थापन केलं, आम्ही सर्व मुलं एकत्र आलो, चला आपण जय जवानला आम्ही आमच्यासमोर म्हणजे एक आदर्श म्हणजे आमचं जय जवान गोविंदा पथक होतं आणि त्यांना आम्ही घेऊन म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे बघूनच आम्ही हे गोविंदा पथक चालू केलं। मग त्यावेळेला आमच्याकडे एवढी मुलं नव्हती, थोडीफार जी मुलं होती त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली 2004 पासून आणि पहिल्यांदाच आम्ही 5 थर लावले। ते 5 थर आम्ही पूर्णपणे, आम्हाला कोणीही त्यावेळेला स्पॉन्सरशिप दिली नव्हती, कोणीही स्पॉन्सर नव्हता, आम्ही पूर्ण जोगेश्वरी ह्या जोगेश्वरी एरियामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी 5 थर लावले पण पूर्णपणे चालत, आम्हाला गाडी नव्हती, काही नव्हती, काय नव्हती, किंवा कोणी आम्हाला टी शर्ट शॉर्ट्स काही दिले नव्हते। आणि तिथून त्याच्यानंतर आम्ही आम्हाला होप्स वाढत गेले की आम्ही 5 थर लावतो आहे, तर ते आता म्हटलं काय करायचं, मग पुढच्या वर्षी आम्ही सगळ्यांनी परत बसून विचार केला, तर ते बोले नाही आपण सक्सेस तर होतो आहे ना, मग आपण पुढे करायला काय हरकत आहे। असते असते आम्ही 6 थर लावले, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी 7 थर, 2-3 वर्ष 7 थर लावले। मग नंतर आम्हाला वाटायला लागलं की नाही आम्ही होतो आहे, सक्सेस होतो आहे, आम्हाला काय हरकत नाही। मग आम्ही 8ची ट्राय केली, त्या 8च्या ट्राय करायच्या अगोदर आम्हाला 2007 आमच्या इथल्या महिला येऊन भेटल्या की आम्हाला पण तुमच्याबरोबर तुमच्या याच्याने हिरेरीने यायचं आहे आम्हाला तुमच्याबरोबर, तर म्हटलं तुम्हाला काय करायची इच्छा आहे, तर ते बोलले की आम्हाला गोविंदा पथक स्थापन करायचं आहे। तर मग मुलांनी आम्ही विचार केला की जर त्या एवढ्या पुढे येत आहेत तर मग का नको त्यांना सपोर्ट करायला आपण, म्हणून आम्ही त्यांनाही चान्स दिला की चला करा तुम्ही पण। मग त्यांना स्थापन करायला चान्स दिला, त्यांचं 2007 आम्ही त्यांना स्थापन करायला चान्स दिला आणि त्यांनी अक्षरशः पूर्ण भारतामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलं, म्हणजे आमच्याहीपेक्षा त्या एक पाऊल पुढे होत्या। त्यांना पहिल्या सुरुवातीला त्यांनी 5 थर लावले आणि नंतर त्यांना ज्या जे भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यांना बोलवणं आलं, एक वर्ष आम्ही नाशिकला गेलो होतो, त्याच्यानंतर हल्ली पुण्याला जाऊन आलो, आता त्या जेव्हा त्यांची जेव्हा सुरुवात झाली रणझुंजार महिला गोविंदा पथकाची, त्याच्यामध्ये मला वाटतं आत्ता जवळजवळ 60-65 वर्षाच्या महिला आहेत आमच्याकडे आणि त्या महिला इथे हिरिरीनं भाग घेतात आमच्या याच्यामध्ये रणझुंजार महिला गोविंदा पथकामध्ये आणि त्या येऊन उभ्या राहतात, बेसला उभ्या राहतात। आता उदाहरणार्थ सांगायचं तर मला वाटते घागरू म्हणून त्यांचं नाव आहे, त्या इथे महिला उभ्या राहतात। त्यानंतर काही मुली आहेत आमच्या छोट्या ज्या शाळा कॉलेज आणि फक्त नोकरी करून काम करत आहेत, इथे येत आहेत आमच्याकडे, संध्याकाळी 9 येतात आणि रात्री 11-11:30 प्रॅक्टिस करतात। त्यांना आम्ही घरी जाण्यासाठी हे करतो, मदत करतो त्यांना, रात्री उशीर होतो म्हणून की त्यांना त्यांच्या घरपर्यंत, ती जबाबदारी आमची असते की आम्ही त्यांना घरी नेऊन सोडतो। म्हणजे इथे जे सर्व म्हणजे प्रॅक्टिसला करतात ते असं कोणी एक वेल सेटल असं म्हणजे आपले एक प्रॉपर सर्व जॉब करून किंवा शिक्षण करून करणारे सर्व लोक आहेत, सगळे शिक्षण करून करणार सगळे कॉलेजमधले, आताच्या मुली ज्या आहेत ना आमच्या सुरुवातीच्या त्याच्या मुली आहेत 5 थर लावतात, त्या तर मला वाटतं सगळ्या शाळेतच जात आहेत। अच्छा,
कॉलेजमध्ये पण नाही, शाळेतच जात आहेत, 10वी 11वीपर्यंतच्याच मुली आहेत त्या. हां, आणि ज्या बेसला आहेत आणि इथल्या महिलांनी रणझुंजार महिला मंडळातल्या ज्या स्त्रिया आहेत आमच्या, ज्या वयस्कर स्त्रिया आहेत, त्या एवढ्या स्त्रिया आहेत ना की त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे आमच्या महिला गोविंदा पथकाला पण. परत दरवर्षी एवढा सर्व घरातला करून सुद्धा त्या येतात इथे खास करून, आणि मेन म्हणजे पुरुष बोलला म्हणतं गोविंदा पथकाला पण त्या सपोर्ट करतात. तर ह्या मंडळाचे काही रेकॉर्ड असेल तर तुम्ही सांगाल का? हो आहेत ना, आमच्या पुरुष गोविंदा पथकाने आम्ही 8 थर लावले होते आणि महिला गोविंदा पथकाने आता सध्या आमचे 6 थर लावत आहेत, म्हणजे हे आमचं एक रेकॉर्डच आहे. आणि जोगेश्वरीमध्ये महिला गोविंदा पथक हे आमचं पहिलं गोविंदा पथक आहे. आणि पहिले म्हणजे फर्स्ट टाइम जे 7ची ट्राय मारलेली महिला गोविंदा पथकाने ती रणझुंजारनेच मारली होती. ओके, मग ह्या वर्षी काही म्हणजे असं प्लॅनिंग आहे की 7 ह्या वर्षी आमची 7ची ट्राय आम्ही मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, म्हणजे त्यासाठी सराव हा चालू नक्की सराव सर्व तयारीने सर्व हो हो. आणि त्यासाठी आमच्या महिला पण आम्हाला सपोर्ट करतायत. ओके, रेडबुल आम्ही आम्हाला वाटते 2016 मध्ये आम्ही रेडबुल फर्स्ट प्राइजने मारली होती आणि 2017 मध्ये थर्ड प्राइजने मारली होती. आणि म्हणजे मी बघितलं ते म्हणजे आता पुरुषांचंच बघितलेलं आपलं हे रेडबुलचं जे होतं की म्हणजे कमी टाइममध्ये, तर महिलांचं सुद्धा तसंच असतं की काही म्हणजे? हो, महिलांनी पण कमी याच्यामध्ये फक्त थराचंच असं नाही, नाही 5 थरच लावायचे असतात तिथे रेडबुलमध्ये, तर ते महिलांनी आमच्या 4 थरामध्ये ते फर्स्ट प्राइज मारलं होतं. ओके, म्हणजे महिलांसाठी 4 थरासाठी असतं आणि पुरुषांसाठी 5 थरांचा. ओके, आणि हा जो रेकॉर्ड होता रेडबुलचा तर ते तुम्ही किती म्हणजे टाइममध्ये लावलेलं होतं काही आयडिया? इथे आम्ही मिनिट वगैरे नाही, इथे सेकंदाचा प्रॉब्लेम होता, तो सेकंदामध्ये आम्ही लावले होते. 40 सेकंद बघायला गेलं तर आता फिटनेस एक वेगळ्या लेवलला आहे आणि त्या टाइमला थोडं फिटनेसला एवढं हे नव्हतं. बरोबर आहे. आपल्यासोबत या मंडळाचा म्हणजे तुम्ही तर ह्याला ओळखतच असाल, याचं नाव बंड्या आहे, नाव याचं प्रतीक आहे पण ह्याला ओळखतात बंड्या या नावाने. तर आणि ह्या भावाने आपल्याला सांगितलं की तू आपल्या मंडळासाठी थोडं काय तुझ्या याने सहकार्य करू शकतो का, लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का, तर तुझा काय म्हणजे एवढ्या वर्षाची जर्नी, तुझं काय मत आहे याच्यावर? माझं म्हणजे मेन म्हणजे तू धन्यवाद आलास आमच्यासाठी. अच्छा, मी पण लहानापासून जेव्हा हे पथक चालू झालं तेव्हापासून मी पण या पथकात आहे. ओके, तर आम्ही पण पहिलं जेव्हा मेन सुरू झालं आमच्या इथे मेन म्हणजे लादीवर आम्ही प्रॅक्टिस करतो. ओके, पण आमच्या देवाची एवढी कृपा आहे की आम्हाला पथकाला अजूनपर्यंत कुठली इजा नाही झाली कोणाला, ते मेन आहे. तर मी पण पहिली सुरुवात केली तेव्हा मी पहिल्या सीडीमध्येच होतो नॉर्मल, तेव्हा मी जे आमचे म्हणतात ना की जे जुने होते ते त्यांच्याकडून मी शिकायचो की कसं चढायला पाहिजे काय, मग त्याच्यानुसार मी प्रिपरेशन करून हळू थरामध्ये आलो. ओके, तर मी म्हणजे आत्ता थरामध्येच असतो बेसला, पण आमचं एक एकजुटी चांगली आहे पोरांची, पुरुष गोविंदा पथकाची पण आणि महिला गोविंदा पथकाची पण. महिला गोविंदा पथकात स्वतः माझी आई असते, बहीण असते, म्हणजे आपल्या महिला पण कुठे कमी नाही, ते ती लोक कंटेंट दाखवतात, मुली कशात कमी नाही. आणि आपल्याला कसं आपला मराठी सण आहे, दहंडी एक येतो गणपती, तर आपल्याला कसे मराठी सण आपण नाही जपणार तर कोण जपणार? आणि सध्या तर म्हणजे मराठी सण म्हणजे थोडं बघायला गेलं तर म्हणजे काही गोष्टी मध्ये दहंडीवर विषय आलेला की दहंडीचं हाईट असेल काय, पण आपल्या लोकांनी ते सण अजून जागे ठेवले ते मेन आहे. म्हणजे आपण भले थरांचं नाही आपण किती उंची लावू काय, पण आपले सण आपण टिकवतोय ते एक महत्वाचं आहे याच्यामध्ये. म्हणजे तोच एक प्रयत्न आहे तुमच्या गोविंदा पथकाकडून, तोच एक प्रयत्न आहे की आपला मराठी सण, मराठी सण टिकला पाहिजे. आमचं गोविंदा पथकाचं मेन मोटिव्ह आहे ते, दोन्ही पथकाचं, पुरुष गोविंदा पथकाचं पण आणि महिला गोविंदा पथकाचं पण. तर मित्रांनो, आपल्यासोबत सदस्यांसोबत आपल्यासोबत एक खेळाडूसुद्धा आहे जो म्हणजे लहानापासून ह्या मंडळाचा भाग आहे, तर आपण त्याला विचारूया की त्याचं नक्की म्हणणं काय. पहिला तर तुझं नाव सांग. किरण पेडणेकर. आणि याला तुम्ही ओळखतच असाल, जे बघत असतील आपले व्ह्युअर्स खूप लोक याला ओळखतच असाल. त्याला लहानपणापासून रँचो म्हणून ओळखतात. तर मी 2008 सालीपासून इकडे टॉपर म्हणून होतो. आता सध्या मी 3-1 उतल्याची ट्राय करतो आहे. तू जेव्हा टॉपर होता तेव्हा म्हणजे कितव्या थराला टॉपर होता? 7व्या थराला. आणि तू पहिला टॉपला होता आणि त्याच्यानंतर तू बॅलेन्सिंगला आला आणि आता 3-1 सुद्धा उचलतो, तर तुला त्या गोष्टीची म्हणजे भीती वगैरे किंवा असं काही वाटत? भीती म्हणजे मी पहिल्यापासून टॉपला जात असल्याने माझी मनातून भीती निघून गेलेली आहे, त्यामुळे मला काय एवढं वाटत नाही. आता सध्या तरी मी 3-1 उचलतो, पण आम्ही 2011 साली 4-1 ट्राय केलेली आणि त्याच्यामध्ये मी बॅलेन्सिंग केलेली आहे. आणि ज्याला मी बॅलेन्सिंग करत होतो 3-1 मध्ये, तो आज 4-1 साठी मला बॅलेन्सिंगला वरती घेऊन
आज 4 1 आमचे अजूनही लागत आहेत. आणि तुला अजून या म्हणजे सणाबद्दल काय म्हणायचंय? हा सण आपण जपलाच पाहिजे. आपण मराठी माणसाचा सण, मराठी माणसाने हा सण जपलाच पाहिजे. आणि आपण जेणेकरून किती प्रयत्न पुढे न्यायचा आपल्यावर डिपेंड आहे, किती पुढे नेला पाहिजे. आणि आपण स्वतःहून या खेळामध्ये सहभाग झालो पाहिजे. बरोबर. आणि जसं तुम्हाला समजलं असेल, मराठी हा सण आहे म्हणजे आता तुम्ही बघत असाल की लोक एकमेकांचे कसे पाय खेचतात, लोकांना खाली आणायचा प्रयत्न करतात. मग मराठी असा, मराठी हा एक सण आहे जो म्हणजे आपण मराठी माणूस एकमेकांना वर जाण्यासाठी मदत करतो आहे, किंवा वर जाण्यासाठी एकमेकांना आपण सहकार्य करतो आहे. तर ह्या सणामधून आपल्याला ही एक गोष्ट चांगली शिकायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की या मंडळाची हिस्ट्री कशी होती आणि हा आपला एक मराठी सण आहे तो जपलाच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असेल वैयक्तिक खेळामध्ये ना एक माणूसच डिसिजन घेण्यासाठी असतो, सांघिक खेळासाठी एक चार लोकांना आपल्याला म्हणजे चार लोकांना त्या कोचला पकडून चालायला लागतं, चार लोकांना एकमेकाशी त्यांची मनंसुद्धा जुळली पाहिजे. तर ह्या सांघिक खेळासाठी आपणसुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि त्याचा तुम्ही प्रयत्न करतोय या व्हिडिओमार्फत. आणि तुम्हाला सुद्धा समजलं असेल की कसं म्हणजे ह्या लोकांचं प्लॅनिंग आहे ह्या वर्षीचं आणि कसं ह्या लोकांनी एवढ्या खूप आधीपासून हे मंडळ जपून ठेवलं आहे. आणि आता हा व्हिडिओ खास करून आहे त्यांच्या सराव प्रारंभासाठी. तर तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तेच दिसेल की त्यांनी कशाप्रकारे सराव प्रारंभ केला आहे आणि काय त्या दिवशीचा जो जल्लोष असेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर मी असे व्हिडिओ नक्कीच बनवत राहील, जे आपल्या आजूबाजूच्या ज्या ह्याच्यामधले जे आपले सण आहेत त्याच्यावर व्हिडिओ मी नक्कीच बनवत राहील. तर बस कमेंट करून एक सांगा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मित्रांनो, आपण आपल्या बाळगोपाळांना विचारूया, त्यांच्या सरावाला प्रारंभ झालाय तर त्यांची एक्साइटमेंट काय आहे. तर आता आपल्यासोबत काही बाळगोपाळ आहेत, त्यांना विचारू. मित्र, तुमची एक्साइटमेंट काय आहे आजच्या सणाची आणि नक्की काय आहे तुमचं, थोडक्यात तू सांगशील? आता मी तुला कसं बोलू, म्हणजे आम्ही दरवर्षी या सणाची वाट बघत असतो की या सणाला आम्ही कशी तयारी करू. या आज पहिला दिवस आमचा इतिहास आणि आमचे पोरं लांबून येतात आणि या दिवसाची आम्ही दरवर्षी वाट बघतो. तर आमचा हा 4 1 आमचा जो तुम्हाला बघून समजतच असेल, हा 4 1 उचलत असेल ते. मित्रांनो, तर आज खूप मला खूपच आनंद होत आहे की ज्या प्रकारे आमचा जो सण आहे त्या सणाला एवढी पब्लिक आणि आतुरतेने सगळे जे मित्र आलेले आहेत ते खूप आनंद झाला या दिवसाचा. आणि तुम्ही अशी सुरुवात करता, आता तुम्ही बघू शकता त्याला कसं म्हणजे हा ह्याला जे बोलायचं आहे तो बोलू नाही शकत, एवढा नाही शकत आहे आनंद, एवढा आहे त्याला एवढा आनंद म्हणजे काय बोलणार तू. गणपती बाप्पा बोल, बजरंग बली की जय, जोगेश्वरी माते की जय.
तर मित्रांनो, या गोविंदाचं म्हणजे पुरुष गोविंदा पथकाबरोबर महिला गोविंदा पथक सुद्धा आहे आणि आपण आता त्यांना भेटणार आहे की आजचा त्यांचा सरावाला प्रारंभ झालाय. म्हणजे पुरुष गोविंदा पथक बरोबर महिला गोविंदा पथकाला सुद्धा त्याला म्हणजे प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. तर आपण त्यांना विचारूया त्यांची एक्साइटमेंट काय आहे आणि आपल्यासोबत काही आहेत बाळ गोपिका, तर त्यांना विचारूया त्यांची आजची एक्साइटमेंट काय आहे. आज आमच्या रणझुंजार महिला गोविंदा पथकाच्या दहीहंडीला सुरुवात झालेली आहे. गेली 16 वर्ष आम्ही दहीहंडी करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आज इतका आनंद होतोय ना की आम्ही या दिवसाची आज खूप वाट पाहत होतो आणि आज क्षण तो इथे आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आज आम्ही 16 वर्ष एवढी मेहनत केली. आम्ही सुद्धा 5 थर दरवर्षी लावतो, 2-3 वर्ष 6 ची ट्राय केली आहे आणि 1 वर्ष असं की आम्ही 7 ची सुद्धा ट्राय ठाण्यामध्ये केली होती, पण ह्या वर्षी आम्ही पुन्हा 6 लावायचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा जर आमच्याकडे यायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, आम्ही आहोतच तुमच्यासोबत. थँक्यू. आणि आपल्याबरोबर ही आहे जी वर असते, तर बाळ तुझं वय काय? 13. तुला भीती नाही वाटत तू एवढ्या वर जाते? नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघतच असाल एवढ्या लहान वयात सुद्धा म्हणजे भीती ही अजिबात नाही आहे. तर आणि आपल्यासोबत आता त्यांचे महिला गोविंदा पथकाचे त्यांचे प्रशिक्षक आहेत, तर ते सुद्धा सांगतील की त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स काय आहे, ते कसं हँडल करतात हे सर्व. म्हणजे एक असून पूर्वी असून एवढ्या महिलांना हँडल करणं हे खूप म्हणजे एक मोठी गोष्ट आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर सर, तुमचं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स काय, तुम्ही कसं हँडल करता किंवा कसं हे सर्व मॅनेज करता? आमचा महिला गोविंदा पथक आहे, गेली 16-17 वर्ष आम्ही करतोय, पण आम्ही आहे मुलींना कधी आमचं असं म्हणजे वेगळं मानलंच नाही, आमच्या मुलीसारखंच आम्ही मानत आलो, त्यामुळे ते सुद्धा आमच्यावर तसंच प्रेम करत आले, त्यामुळे त्यांना त्याची आमची भीती वाटत नाही किंवा आम्हाला त्यांचं असं काय वाटत नाही, त्यामुळे आम्ही बिंदास करतो. पण कसं झालं की मुलींचा पहिला गोविंदा पथक नव्हता आमचा, पहिला फक्त मुलांचाच गोविंदा पथक होता. तर मुलांचा गोविंदा पथक बघितल्यानंतर मुलींना पण असं वाटलं, एक्साइटमेंट झाली की यार आम्ही का कमी पडतोय तिकडे. मग यांनी आम्हाला सांगितलं की काका आम्ही करू शकतो का, तर बोललं चला तुमची तयारी असेल तर आम्ही पण तयार आहोत. मग या सगळ्या मुली जवळ आल्या, बोले एकत्र आल्या, आणि काय होतं की मुलींमध्ये एकअप आलं ना की त्यांच्यामध्ये मुलांपेक्षा जास्त सहनशीलता असते, त्यांच्यामध्ये जास्त मेहनत करण्याची ताकद असते, हिंमत असते, आणि ते करून दाखवतात. आणि दरवर्षी आम्ही ते प्रूव्ह केलेलं आहे की एकदाही तो असं झालं ना की आम्ही दहीहंडी लावली आहे आणि आमचा थर खाली पडला आहे. प्रत्येक वर्षी आम्ही करतो आणि सक्सेसच करत आलो आहे आणि ह्यापुढे आम्ही करू. तुझ्या सगळ्यांचं सहकार्य असू दे आणि जास्तीत जास्त सहकार्य आम्हाला द्या आणि या आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या गोविंदा पथकामध्ये सामील व्हा. गॉड ब्लेस यू सर्वांना. थँक्यू.